अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला आज अखेर यश मिळाले आहे। मनोज जरांगे पाटील यांची सरसकट आरक्षणाची मागणी शासनाने मान्य केली असून तसे परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे, त्यामुळे सर्वत्र मराठा समाजात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत असून जामनेर शहरात देखील सकल मराठा समाजाच्या वतीने राजमाता जिजाऊ चौक येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून फटाके फोडत जल्लोष साजरा केला आहे। यावेळी कोडपेसर डॉक्टर प्रशांत बोंडे, चंद्रकांत बाविस्कर, शंकर मराठे, प्रदीप गायके, डॉक्टर प्रशांत पाटील यांच्यासह सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते। या मागणीसाठी भाऊ कालेकर मोबाईल मनोज जरांगे पाटील यांचा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेला लढा अखेर आज त्या लढ्याला यश मिळालं आहे। महाराष्ट्र शासनाने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य करून मराठा आरक्षणाला ग्रीन सिग्नल दिलेला आहे। त्याच संदर्भामध्ये त्या निमित्ताने जामनेर शहरामध्ये मराठा बांधवांच्या वतीने मोठा जल्लोष साजरा करण्यात येते। आपण बघू शकता, एक छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन करून इथं पेढे वाटप आणि फटाके फोडून इथं जल्लोष साजरा करण्यात येत आहे। आणि या संघर्षाचं तोरण पिठात आपल्या समोर मांडणार आहे। सर्वप्रथम आज महाराष्ट्र शासनाने आरक्षण रात्रीला जीआर काढून हे आरक्षण मराठ्यांच्या पत्रात टाकलं, त्याबद्दल समस्त सकल मराठा समाज, महाराष्ट्र शासन, त्यातील प्रामुख्याने मुख्यमंत्री, दोघं उपमुख्यमंत्री आणि पूर्ण मंत्रिमंडळ आणि विधानभवनातील या राज्याचं नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी या सर्वांचं जामनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो। या ठिकाणी या आरक्षणाचे खरे तर आज श्रेयदाते असतील तर या राज्यामध्ये या आरक्षणासाठी त्या 350 तरुणांनी आपल्या जीवाचं या ठिकाणी बलिदान दिलं, त्या सर्वांचं त्या 350 लोकांचं हे श्रेय आहे। आणि मनोज तरांगे दादा पाटलांनी सुद्धा सकाळी एका शब्दात सांगितलं की या सर्व आरक्षणाचं जर श्रेय कुणाचं असेल तर हे माझ्या तमाम महाराष्ट्रातल्या मराठा समाज बांधवाचं आहे। या ठिकाणी सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रतिनिधी या ठिकाणी आहेत, परंतु मी सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी सन्मानपूर्वक विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करताना आपली राजकीय जे काही असेल ते बाजूला ठेवून या आरक्षणाचं श्रेय मी 100% सांगतो की शासन जोपर्यंत निर्णय करत नाही तोपर्यंत आरक्षण हे प्रत्यक्षात उतरू शकत नाही। 100% शासनाचं हे या ठिकाणी आम्ही अभिनंदन आभार व्यक्त करतो। या ठिकाणी मी सर्वप्रथम भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर यांना विनंती करतो की त्यांनी या गरजवंत लढ्यांचा गरजवंत आरक्षणाच्या लढ्याचा आज या ठिकाणी आपण जल्लोष करतोय, त्याबद्दल थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं। जरंगेदादा पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाजाच्या लढ्याला जे यश मिळालेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सगळ्या समाज बांधवांना, सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो। आज आपल्या समाज बांधवांसाठी ही जणू काही एक सुवर्ण क्षण आहे, आनंदाची पर्वणी आहे। आणि जसं की प्रदीपने अगोदर म्हटलं त्या पद्धतीने सरकारने देखील मी आभार मानतो। खरं तर अनेक तरुणांचं बलिदान या लढ्यामागे होतं आणि हा जो लढा आहे त्या समाज बांधवांच्या भावना शिंदे सरकारने समजून घेतल्या आणि दोघंही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ यांनी या समाज मनाचा आदर करून हा विषय आज थांबवला आणि आज आपल्याला आरक्षण मिळतं आहे। हा आनंदाचा दिवस आणि या आनंदाच्या दिवशी सगळ्यांना शुभेच्छा देतो, अनेकांना बोलायचं आहे आणि थांबतो।
छत्रपती शिवाजी महाराज की जय। खरं म्हणजे गरजवंत मराठ्यांची या लढ्याला, गरजवंत मराठ्यांच्या या लढ्याला सुरुवात झाली ती अण्णासाहेब पाटलांपासून, स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांपासून। त्याच ही लढाई ज्यांच्यापर्यंत येऊन थांबली ते म्हणजे याच या सर्व जे आरक्षण मिळतंय त्याचं सर्व श्रेय ज्यांना जातंय ते म्हणजे मराठा समाजाचे योद्धे मनोजी जरांगे पाटील। 300-350 पेक्षा जास्त बलिदान या मराठा आरक्षणासाठी गेले, परंतु आज जो लढा मनोजी जरांगे यांनी उभा केला, सर्वांना एक केलं आणि त्या एकीचं आज हे यश आहे। आणि हे सर्व श्रेय हे मी त्या सर्व 350 जास्त जे बलिदान गेलं त्या सर्वांना, त्याचप्रमाणे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आणि सर्व जे मराठा समाज आहे जे आपण एकीचा लढा उभा केला आणि जे आपले मराठा योद्धा मनोजी जरांगे पाटील यांना समर्पित करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय। जरांगे पाटील साहेब यांनी मराठा आरक्षणासाठी जो लढा दिला त्याचबरोबर हे आरक्षण मिळावं यासाठी 350 मराठ्यांनी जे बलिदान दिलं त्याचं फळ म्हणून आज आपल्याला यश आलेलं आहे। परंतु सर्व समाजाचे मी या माध्यमातून अभिनंदन करतो आणि एक त्याचबरोबर हे आरक्षण प्रत्यक्षात उतरीपर्यंत आपला लढा हा चालू राहील। तुर्तास सरकारने आपल्याला जे दिलासा दिलेला आहे त्या निमित्ताने मी सरकारचे सुद्धा या माध्यमातून आभार व्यक्त करतो, संपूर्ण मराठा समाजाचे अभिनंदन करतो। आणि हा लढा ज्या योद्ध्याने लढलेला आहे, ज्या योद्ध्याने लढलेला आहे त्या योद्ध्याला आजचा हा विजय समर्पित करतो आणि संपूर्ण मराठा समाजाला मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय। खरोखरच आजचा सोन्याचा क्षण आपल्याला मिळाला तो आमचे मनोजदादा पाटील जरांगे यांच्या या लढ्यामुळे मराठा समाजाला आज जे यश प्राप्त झालेलं आहे निश्चितच मराठा समाजाला हा गौरवास्पद क्षण आज अनुभवायला मिळाला, त्याबद्दल मी मनोजदादा जरांगे यांचं खूप खूप अभिनंदन करतो। त्याच पद्धतीने आपण जाणताच आहात आपलं महाराष्ट्र शासनाने मनोजदादा जरांगे यांच्या लढ्याला हे यश प्राप्त करून दिलं आणि त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं, त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे सुद्धा आभार मानतो। तसेच आपण आपले सर्व मराठा समाज यांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो की आनंदाचा क्षण आज तुम्ही अनुभवावा आणि मनोजदादा जरांगे पाटील दादांना यांचं सर्व श्रेय जातं, त्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। मनोज जरांगे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। मनोज जरांगे पाटील आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सर्वांना जय जिजाऊ, सर्वांना जय जिजाऊ। आज महाराष्ट्रामध्ये जो सुवर्णाचा क्षण आलेला आहे आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी जो लढा उभा केलेला होता त्या लढ्याला यश येताना दिसत आहे। आदरणीय मनोज जरांगे पाटील यांनी ज्या दिवसापासून लढ्याला सुरुवात केली त्या दिवसापासून मुंबईला जाण्याच्या अगोदर अंतरवली सराटीला 1,40,00,000 मराठा बांधव एकत्र झालेला होता, त्या ठिकाणी जामनेरचे सुद्धा काही कार्यकर्ते हे गेलेले होते। त्यानंतर मुंबईला जाण्याची जी मीटिंग होती त्या मीटिंगला सुद्धा जामनेरचे कार्यकर्ते गेलेले होते, परंतु ते कुठेही फोकसमध्ये आलेले नाही। समाजाचं काम करताना हे राजकारणाच्या जुळे वेगळे काढावा लागतात याच उद्देशाने आपण सर्व काम केलेलं आहे। आणि 20 तारखेपासून जे भगवं वादळ मुंबईच्या दिशेने कूच करत होतं त्याला काल दुपारी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला धमकी दिली की आज दुपारी 12 वाजेपर्यंत
जर आपण आम्हाला जी आर दिला नाही तर हे मी उद्या दुपारी 12 नंतर मुंबईला कूच करेल. त्याच अनुषंगाने सर्व मंत्रिमंडळ हल्लं आणि काल रात्री तो जी आर निघाला आणि रात्री मनोज तरंगे पाटील यांच्याशी मुख्यमंत्र्यांचं बोलणं झालं आणि आज सकाळी मुंबईच्या वेशीवर वाशीला हा सोहळा पार पडला. मित्रांनो, हे आपलं मराठा समाजाचं जे रूप आहे जामनेर तालुक्याचं हे फार निद्रिस्त आहे. आपल्याला उत्तर महाराष्ट्रामध्ये सर्वांना कुणबी प्रमाणपत्र मिळतं म्हणून याची झळ आपल्याला पोहोचत नाही, परंतु ज्यांना शिक्षणासाठी नोकरीसाठी आजही कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं नाही त्यांना जाऊन जरा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आपलं तिकडे मराठवाड्यामध्ये जाऊन विचारा की त्यांचे काय हाल होत आहेत. आज किंचित का होईना, जोपर्यंत मराठा समाजाला कायमचं आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ओबीसीतून आरक्षण देण्याचं आज मुख्यमंत्री साहेबांनी आज जाहीर केलेलं आहे. हेच शब्द त्यांनी कायम ठेवावे आणि मराठा समाजाला आपण जे आरक्षण द्याल ते मान्य राहील, परंतु जोपर्यंत कायदेशीर आपण देत नाही तोपर्यंत ओबीसीतून जो शब्द दिलेला आहे तो त्यांनी पाळावा. ही मी सर्व मराठा समाजाच्या वतीने त्यांना विनंती करतो आणि संबोधनाच्या इंजे आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज आपल्या घटना लिहिणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्यांसाठी शिक्षणाचे दार उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले आपलं सर्वांचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज या सर्व विभूतींना मी प्रथम अभिवादन करतो. खरं म्हणजे मराठा आरक्षणाबद्दल बोलायचं झालं तर आंतरवलीला जे उपोषण मांडलं होतं मनोजी जरांगे पाटलांनी त्याला सगळ्यांनी हलक्यात घेतलं असं वाटलं की कोणती तरी झुळूक आलेली आहे, परंतु सर्वसामान्यांमधून पुढे आलेल्या नेतृत्वाला सर्वसामान्यांनी साथ दिलं तर काय होतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मनोज जरांगे पाटलांचं हे आरक्षणाचं आंदोलन आणि झुळूक केव्हा वादामध्ये बदलली आणि वावटं सगळ्यांना केव्हा सामावून पुढे निघाली हे कुणालाच कळलं नाही. आणि म्हणूनच परत एकदा सिद्ध झालं की मराठा घडा तो सरकार से बडा आणि सरकारला सुद्धा या आंदोलनाची दखल घेणी पडली आणि या आंदोलनकर्त्यांच्या मागण्या मान्य करण्या पडल्यात. हे आंदोलन थांबावं, या आंदोलनातून काहीतरी मार्ग निघावा यासाठी विविध प्रयत्न झाले. अगदी आपले नामदार गिरीशभाऊ महाजनांपासून सगळ्यांनी प्रयत्न केले आणि त्याला साथ दिली मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने आणि त्यातून हा यशस्वी तोडगा निघाला. परंतु हा तोडगा अजूनही यशस्वी म्हणता येणार नाही, कारण आपल्याला टिकणारं आरक्षण ज्यावेळेला मिळेल त्यावेळेलाच आपण हे मान्य करू. म्हणून जरी आता आपल्या मागण्या मान्य झालेल्या असल्या तरीसुद्धा जर कधी यामध्ये काही घोटाळा झाला, काही गडबड झाली तर आपल्याला निश्चित पुनश्च एक वार आंदोलन करणं पडेल याची सर्वांनी मनाची खुणगाठ बांधावी. आणि आपल्याला हे जे सगळं शासनाने मान्य केलं मी शासनाचे आभार मानतो, आपलेही सर्वांचे आभार मानतो आणि माझं मनोगत संपवतो. जाईन आणि या मराठा आरक्षण दिल्याबद्दल आपण सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. मराठा बांधवांच्या सांगण्यानुसार की जे 350 पेक्षा जास्त युवकांनी बलिदान दिलेलं आहे
या बलिदानाला समर्पण म्हणून या आरक्षणाचं समर्पण आम्ही करत आहोत आणि मनोज जनके पाटीलसह महाराष्ट्र सरकारचं त्यांनी एक वेळेस पुन्हा आभार मानले आहे. कॅमेरामॅन सुप्रिया जाधवसह मी विलय ठाकरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूजचे आमदार. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JVN News ॲप डाउनलोड करून JVN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.